फॉल्स एफिडेविट स्वन बाय मिस्टर प्रवीण आर्लेकर पेडणे मतदारसंघाचो MLA आणि आज जो BJP सरकारान आसा. हांवें पयली इलेक्शन कमिशनान तेजेर कंप्लेन दिल्ली. इलेक्शन कमिशनान तेका एक शोकस नोटीस सुद्दां काडूंक ना, तेका आपोवन सुद्दां हाडूंक ना. आनी म्हाका घरांत लॅटर धाडलें की तूं ऑनरेबल कोर्टान वच आनी तेजेर डिसक्वॉलिफिकेशन घाल म्हणून म्हाका अशें दिसलें की ऑनरेबल कोर्ट जेन्ना डायरेक्शन दिता स्पिकरा कडेन वच म्हणून आनी स्पिकर डिसिजन दिता म्हणून तें हांव अनुशंगान आयज येयल्लो आमच्या स्पिकराक मेळ्ळो आनी सांगलें हांवें की प्रवीण आर्लेकरान फॉल्स एफिडेविट दिल्या, दुसऱ्याची प्रॉपर्टी ही आपली प्रॉपर्टी म्हणून सांगल्या आनी गोवर्मेंटाचे उदकाचें कनेक्शन सुद्दां तेणी मिटर सुद्दां बसिनासतना डायरेक्ट घरा कडेन कनेक्शन घेतलें, तेजेर हांवें पुलीस कंप्लेन केलेली. आयज पासून तेजेर गोवर्मेंट ऑफ गोवासून पुलीस सुद्दां तेजेर एक्शन घेना, PWDचो इंजिनियर सुद्दां एक्शन घेना. म्हणून म्हाका अशें दिसलें की असेंब्लीन जेन्ना एक फॉल्स एफिडेविट दिता आनी आमची स्कुलाची भुरगीं प्रत्येकाची प्रत्येक स्कुलांत आपल्या असेंब्ली चालू आसतना असेंब्लीन भुरग्यांक धाडटा स्कुलाची भुरगीं, तेन्ना स्कुलाची भुरगीं पळयतात असेंब्ली कशी चालू आसा आनी कितें चालू आसा. बिकॉज जर एक फोटींग मनीस हाडून बसयला फॉल्स एफिडेविट, मनीस हे डिसक्वॉलिफाय करूंक शकना. आनी BJP जो मनीस सपोर्ट करिना तारकर आरोलकर तेका हे डिसक्वॉलिफाय करता. जो फॉल्स एफिडेविट दिता BJPचो आमदार, हे आपल्या मनशांक कशें सांबाळूंक जाय हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारा कडल्यान शिकपाक जाय. पूण ऑनरेबल स्पीकर जो आसा ही न्युट्रल बॉडी आनी इलेक्शन कमिशन सुद्दां न्युट्रल बॉडी, स्पीकर हो सद्या न्युट्रल आसता. पूण आमकां हांगा दिसता फाटल्या दिसांनी काँग्रेसचे 8 आमदार ऑनरेबल हायकोर्टान स्पिकरा कडेन डिसिजनाक धाडले, पूण आज पासून स्पीकर तेजे डिसिजन दिना. मागीर काँग्रेसचो प्रेसिडंट अमित पाटकरान सुद्दां धाडले, तेजे सुद्दां डिसिजन दिना. पूण म्हाजें हे जे आसा न्ही डिसक्वॉलिफिकेशन मागला हांवें की एक फॉल्स एफिडेविट एका मनशान दिला BJPच्या आनी तो जिखोवन येयलोलो आनी आयज पासून तेजी कारवाई जायना. पूण अख्ख्या गोंयचे जनतेक सांगता येणाऱ्या 2027 इलेक्शन जेन्ना आसतले तेन्ना इलेक्शन कमिशन प्रत्येका कडेन मागता तुमची क्रिमिनल कितें आसा, तुमचो क्रिमिनल रिकॉर्ड आसा, तुमची प्रॉपर्टी कितली आसा, हे एफिडेविटान सॉन करची पडटा. फाल्यां सकाळी आमी जर एक फॉल्स एफिडेविट दिली आनी आमी जर आनी खूब जाणांनी फॉल्स एफिडेविट दिली आनी तो जिखोवन जर येयलो फाल्यां सकाळी आनी तेजेर जर BJPच्या आमदारान BJPचो सरकार जर पडलो आनी काँग्रेसचो सरकार जर येयलो तेन्ना BJPचे मनीस रस्त्यार देंवतले आनी सांगतले हेका तुमी डिसक्वॉलिफाय करा म्हणून. पूण आयज ही परिस्थिती ना हांगा. आयज गव्हर्मेंट ऑफ गोवा आनी गव्हर्मेंट ऑफ इंडियन द इलेक्शन कमिशन जे बॉडी जी आज बसलेली आहा न्ही, हांव कित्याक लागून एलिगेशन घालता इलेक्शन कमिशनाचेर, म्हाका भितर घातल्यार उपकारता. पूण इलेक्शन कमिशनान तेका शोकस नोटीस कित्याक लावन घालूंक ना? इलेक्शन कमिशनान तेका शोकस नोटीस घरा कडेन धाडूंक जाय आसली, बाबा तुजेर आयज एक डॉक्युमेंट जे आसा वीथ डॉक्युमेंट दिलेले आज पासून तूं कांयच कित्याक लागून एक्शन घेवंक ना? पूण आयज ह्या सरकारान BJPच्या आयज दादागिरी खूब जालेली आसा. जो मनीस फोटींग सुद्दां तेंच्यांनी फॉल्स एफिडेविट दिली आज पासून तेजेर ते एक्शन घेना. म्हूण हांव स्पिकरा कडेन येयल्लो तेका खंयच्या परिस्थितीन तेका डिसक्वॉलिफाय कर. आयज स्पिकराचे हांव हेका रावलो, हांव स्पिकरान जर दिवंक ना डिसक्वॉलिफिकेशन जाल्यार हांव ऑनरेबल हायकोर्टान वयतलो आनी हाजेर केस घालतलो. इवन सुद्दां आतां गोव्हर्मेंटाचो मनीस येवन सांगतलो तेंकां हे बाबा ही जी फॉल्स एफिडेविट दिलेली आसा, दुसऱ्याची प्रॉपर्टी आपली म्हूण सांगल्या. आनी गोंयच्या लोकांक सांगता हांव, ह्या प्रवीण आर्लेकरान गिरीम एक तेजी जागो आसा प्रवीण आर्लेकराचो आनी तो MLA आसा आयज आनी BJPच्या सरकारान आसा. तेणी गरीब जनतेची गरीब जनतेक तेणी आपले शेत म्हणजे एग्रीकल्चर प्रॉपर्टी ही NOC हेची ना, आमच्या पंचायतीची NOC ना, TCPचे अप्रुवल ना आनी सनद सुद्दां नासतना तेणी 8400 स्क्वेअर मिटर तेणी घरां बांदून दिल्लेली आसा. गोव्हर्मेंटाक कांयच भितर रेवेन्यू ना आनी तसलो MLA BJP कडेन आसा आनी BJPचे आमदार BJPचो चीफ मिनिस्टर आयज गोव्हर्मेंट ऑफ गोवा तेका आयज मरे आपलो मनीस म्हणून घेता आनी तेजी कारवाई कांयच करिना. म्हणून त्या मनशान BJPच्या हितून येयलेलो मनशान कितें केले उपकारता? तेंच्यानी दोंगर पोखरले उपकारता, तेंच्यानी दर्या विकले उपकारता, कितें केले उपकारता? पूण हांव कायद्याक घडून इंडियन कॉन्स्टिट्युशन प्रमाणे हांव येयलेलो आसा की तेजेर कारवाई करपाची. म्हणून हांव अख्ख्या आमच्या मिडिया कडेन मेसेज धाडपाक जाय म्हणून हांव मुद्दम येयलेलो आसा. देव बरें करूं तुमकां दिसता जेन्ना स्पीकर ऑलरेडी जे डिफॉर्मेशन केस आसा तेजेर हियरींग करूंक शकना जाल्यार तुमचे हेजेर करतलो? ऑफकोर्स करपाकूच जाय. ती 8 काँग्रेसून मनीस ते BJPन येयलेले आसा हे तेंचे जायना. पूण एक फॉल्स इंडियन मेसेज वयतली, एक फाल्यां सकाळी पंजाब बिहार उत्तर प्रदेशाक कोण एक क्रिमिनल कोण तकलेन कोण मर्डर केलेलो मनीस आसा तेका मर्डर तेणी आपूण मेन्शन करूंक ना, तेजी प्रॉपर्टी तेणी दाखोवंक ना. फाल्यां सकाळी तेसले मनीस येतले आनी एफिडेविट सॉन करतले आनी तेजेर हायकोर्ट किंवा विधानसभेचे स्पिकर बी कोण एक्शन घेवचे ना.
पण कशे मनशान घेतले आणि भीतर हाडून सोडले जाल्यार आमी आमच्या देशाकडे आमी भुरग्यांकडे असेंब्लीत जर बसयता जेन्ना इलेक्शन कमिशनूच तेजेर एक्शन घेयना जाल्यार स्पीकर खंयच्या आधाराचेर स्पीकराक रायट आसा न्ही स्पीकर सुद्दां न्युट्रल बॉडी न्ही स्पीकर म्हणजे कितें आहा एकदम हाय जे कॉन्स्टिट्युशना प्रमाणे बरयल्ले आहा म्हणून हांव स्पीकरा कडेन येयलेले आहा ऑनरेबल हायकोर्ट स्पीकराक कितें लावून धाडटा तर एका डिसक्वॉलिफाय म्हणून धाडटा न्ही तशें न्हू बट तुमी म्हणटा की स्पीकर बायस जाता एक एकदा स्पीकर बायस असो तुमचो जर आरोप आसता पयली काँग्रेस पार्टी करता तुम्ही डायरेक्ट हायकोर्टात कितें वचो आशा न्ही ऑनरेबल कोर्ट जेन्ना डायरेक्शन जेन्ना स्पीकराक जेन्ना दिता काँग्रेसीन दिल्ले न्ही काँग्रेसीन जेन्ना आमचे गिरीश बाब चोडणकरान ना ही सुद्दा हे मेसेज कशी आसा ही एफिडेविट म्हणजे कितें देवा शपो लागून सांगता 100 रुपयाचो आता येयला कित्याक ऑनरेबल हायकोर्ट सुद्धा डायरेक्शन दिल्या उपरांत तेजेच कडेन येतले न्ही ताका डिसक्वॉलिफाय कर म्हणून बरोबर हे प्रोसेसान येयला हेजो म्हाका सही घेवपाक जाय आसलो म्हणून हांव येयलेलो आसा हेजी सही म्हाका घेवपाक जाय एक एफिडेविट जेन्ना कोण चुकीची दिता आपण आमी सांगता तेंका डॉक्युमेंट दिल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरान डॉक्युमेंट सांगले तेजे ओके सारके ना म्हणून दुसऱ्याची प्रॉपर्टी आपली म्हणून दाखयल्या दुसऱ्याची प्रॉपर्टी आपली दाखोवंक शकना न्ही चुकोन अचो बो जावं शकना बचो घ जावं शकना हेणी मुद्दम स्पिकरान कितें स्पीकरान सांगले आपण लिगलात धाडटा आणि त्याचे डिसिजन किती ते आपण कळयता कितले दीस कितें सांगला काय सांगू ना तुम्ही कितले दीस वाट पळयता 8 दीस फक्त 8 दीस फक्त 8 दीस एक मुरोजान गेलो ना कंप्लेंटी येवचे ना येवचे ना म्हणून आम्ही गोयच्या लोकांकडे मेसेज दिली की अख्खे जे हेज्या फुडें येणारे 2027 इलेक्शन हेंच्यानी जर डिसक्वॉलिफाय करूंक ना तर प्रत्येक गोयकारांक आणि इलेक्शन कमिशनाची ते गायडलायन दिलेली असतात न्ही की तुम्ही टीव्हीचे क्रिमिनल ऑफेन्सेस दाखोवपाचे कोणाची प्रॉपर्टी दाखोवपाची ना कांयच दाखोवपाचें ना म्हणजे हेतून कितें चलता न्ही फाल्यां सारके येतलो कोण खंयचो मनीस येतलो क्रिमिनल येतलो आनी आपूण इलेक्शन जिखतलो तो पयशांचे भुगतार अशें जावं शकता न्हू म्हणून ताका लागून इलेक्शन लावन धरतलो 100% ना अजिबात ना अजिबात कित्याक लागून सोडूंक जाय किंवा जो मनीस तुमचेर म्हाका दबाव आयलो फाटी धरपाचे दबाव न्हू म्हाजे गुणो सुद्दां मारले चाकू सुद्दां मारले हांव भिवपाक ना हांकां कित्याक लागून ह्या सरकारान दादागिरी खूब जालेली आसा हांव एकदांच मरतलो आयुश्यान दोनदां मरतो ना मेले मारल्यार सुद्दां उपकारता पूण हांकां हांव कसो सोडपाक ना कित्याक हो धडो अख्खे गोंयचे जनतेक दाखोवन दिवंक जाय कित्याक भिवपाक जाय पूण डॅमोक्रसीन जेन्ना अशें जर तुमी आमकां कसलेच ऑफेन्स करूंक हे कसले गुन्हो करूंक फावना आनी जर सांगले आनी गुन्हो करणार भितर हे आपण बरो म्हणून सांगता राम राज्य हाडणे सरकारा कडेन आनी कसली अपेक्षा आसतली राम राज्य जालेले आसा न्ही थँक्यू